नमस्कार मित्रांनो, मी गणेश फरताडे. आपण पाहता रॉयल शेतकरी, आवाज शेतकऱ्यांचा. तर मित्रांनो, आज महत्वाचा विषय घेऊन आलोय. आपण शेतामध्ये जे काही शेणखत टाकतो, तर हे शेणखत टाकताना काही काळजी घ्यायची असते आणि हीच काळजी कोणती घेतली पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे. जे काही आपण शेणखत आहे तर ते वर्षभर साठवत असतो, त्याच्यामध्ये कचरा असतो, वेगवेगळ्या पद्धतीनं प्राण्यांची विष्ठा असते, शेण असतं, या सगळ्यांचं मिळून एकत्र करून वर्षभर खत जे काही तयार होतं किंवा जे वर्षभर कुजल्यानंतर जे खत तयार होतं, तर त्याला आपण शेणखत म्हणतो. आणि हे शेणखत आपल्या शेतामध्ये आपण टाकत असतो. पण मित्रांनो, हे शेणखत टाकत असताना याच्यामध्ये काही हुमण्या असतात, याच्यामध्ये काही भुंगे असतात, ज्याला आपण शेणकिडे म्हणून सुद्धा संबोधतो. तर मित्रांनो, हे शेणकिडे आपल्या शेतीसाठी नक्कीच, शेतीमधल्या पुढल्या जे काही पीक आहे तर त्याच्यासाठी धोकादायक आहेत. जर आपण आपलं शेणखत शेतामध्ये पसरत असो आणि हे शेणखत पसरवल्यानंतर आपण त्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं, जर हे शेण भुंगे असतील किंवा शेणामधल्या जे काही शेणाळ्या असतील, तर या जर तशाच शेतीमध्ये आपण जर मिसळल्या, तर मित्रांनो, याच्यामुळे आपल्या पिकांवरती परिणाम होऊ शकतो. पिकांचा जो काही येणारा दर्जा आहे तर तो घसरू शकतो. आपल्या शेतीमध्ये जे काही आपण पीक घेणार आहे तर त्या पिकासाठी नक्कीच हे घातक ठरतील, जर हे आपण अशाच असे जर टाकले तर. आणि ते तयार होण्याचा कालावधी सुद्धा उकरड्यावरती किंवा उकांड्यावरती काहीतरी विशिष्ट कालावधी असतो, तो कालावधी आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मंडळी, भुंगेवर्गीय किडे जे आहेत, तर या किड्यांच्या जे काही माद्या आहेत, तर ते मे आणि जून या महिन्याच्या, मे महिन्याच्या सुरुवातीला आणि जून महिन्याच्या शेवटपर्यंत जर एखादा पाऊस झाला, तर हा पाऊस झाल्यानंतर जे काही शेण आहे, शेणखत आहे, तर त्या शेणखतामध्ये स्वतःची अंडी घालतात आणि ती अंडी घातल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक भुंगे तयार होतात, जेणेकरून आपल्या पिकाला नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, याच्यावरती पर्याय हाच की मे महिन्याच्या सुरुवातीला आणि जून महिन्याच्या शेवटापर्यंत किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडण्याच्या अगोदर हे शेणखत आपल्या वावरामध्ये पडलं पाहिजे. जर पाऊस पडला आणि शेणखत जशा तसं जर उकरड्यावरती असेल आणि पाऊस पडल्यानंतर जर ते आपण शेतामध्ये टाकणार असू, तर मित्रांनो, हे जी काही भुंगेवर्गीय किडे आहेत किंवा आळ्या आहेत, तर त्या स्वतःचे अंडे घालतात आणि त्या अंड्यांमधनं अनेक कोष तयार होतात, जे कोष आपल्या शेतीसाठी, आपल्या मातीसाठी आणि आपल्या पिकासाठी घातक असतात. तर मंडळी, ज्यावेळेस आपण शेणखत वापरणार असू, तर ही काळजी नक्की आपण घेणार आहोत की हे शेणखत वापरताना ते मे आणि जून महिन्याच्या अगोदर, एखादा जो काही पाऊस पडतो तर तो पाऊस पडण्याच्या अगोदर आपल्या शेतामध्ये पडलं पाहिजे. आणि ते शेतामध्ये पडल्यानंतर ते आपल्या खरं तर पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो, आमच्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी नक्की आम्हाला सबस्क्राईब करा. आपला राजा ह्यो स्वामी.